तालुक्यातील मुख्य बाजारपेठ म्हणून वसमत येथील मोंढा परिसर ओळखला जातो. हळदीसाठी महाराष्ट्रात वसमत बाजारपेठेचा दुसरा क्रमांक लागतो. पण काही दिवसात मोंढा परिसरात चोरांचं प्रमाण वाढत असल्यानं व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण पसरल्याचं दिसून येत होतं. व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार व नुकतेच युवासेनेच्या वतीनंही पोलीस चौकीची मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगानं शहर पोलीस निरीक्षक रवींद्रसिंह धुन्ने यांनी पोलीस अधीक्षक व पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वसमत मोंढा परिसरात 9 जुलै रोजी पोलीस चौकीचं उद्घाटन केलं. या चौकीत कायम 4 कर्मचारी राहतील व परिसरात नागरिकांना या चौकीचा नक्की फायदा होईल असं ते म्हणाले. उद्घाटन प्रसंगी मोंढ्यातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरात चौकीचं उद्घाटन झाल्यानं व्यापाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला व पोलीस निरीक्षक धुन्ने साहेब यांचे आभार मानले. यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्रसिंह धुन्ने, सभापती राजेश पाटील इंगोले, उपसभापती अशोक, सचिव एस एन शिंदे, सर्व संचालक मंडळ, व्यापारी लक्ष्मीनारायण मुरक्या, अशोक चेपुरवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. पोलीस उपअधीक्षक शशिकिरण काशीद यांच्या हस्ते चौकी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. ओंकार पुन्हा फॅब्रिक्स डिझाईनिंगचा संचालक आहे. माझे वडील विनोद भगवानदासजी झुंवर हे मार्केट कमिटीचे व्यापारीचे संचालक आहे. माझे घर पण मोंढ्यातच आहे, मी मोंढ्यातच राहतो. या नवीन पोलीस चौकी सुरुवात झाली ही खूप चांगली गोष्ट आहे. व्यापाऱ्याबद्दल, नागरिकांबद्दल, सगळ्यांबद्दल ही चांगली गोष्ट आहे. 2 वर्षाखाली पण पोलीस चौकी होती, पर तिथल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा या पी आय साहेबांचा काही प्रतिसाद नव्हता, त्यामुळे ती काही काळास्तव बंद पडली होती. पण आज जी पोलीस चौकी चालू झाली आहे, पोलीस चौकी चालू करण्यामागचा जे हेतू होता पी आय साहेबांचा, हे खूप चांगला आहे. येणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी, मोंढ्यातल्या व्यापाऱ्यांसाठी जे की शेतमाल, सगळ्या तालुक्यातला शेतमाल तिथे विकायला येतो, तिथे जी होणारी चोरी या सगळ्या गोष्टीबद्दल पी आय साहेबांनी लक्ष घालून चोरी कमीत कमी कशी होईल याचा प्रयास करावे. व बाकी नागरिकांसाठी पण काही अडचण असेल, कोणाचे काही वगैरे प्रश्न असतील, ते त्या चौकीमध्ये गेल्यानंतर सुटले पाहिजे. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि चौकीमध्ये 24 घंटे कर्मचारी व सर्व स्टाफ वगैरे हे असायला पाहिजे ही आपली इच्छा आहे. हरनाम सिंग चव्हाणसह मी हेमंत पेंडसे, बीजीबी टीव्ही मराठी, वसमत.